इस योजना के अंतर्गत शहर के दक्षिण विभाग में करीब 140 किलोमीटर का सीवरेज पाइपलाइन डालने का काम प्रगति पर है। अभी तकरीबन 50 किलोमीटर पाइपलाइन डालने का काम हो चुका है। इस पाइपलाइन द्वारा शहर के हर घर का मल मूत्र जमा करके पाइपलाइन द्वारा पंगोली नदी के पास बन रहे 12 MLT क्षमता के मल शुद्धिकरण केंद्र में लाकर प्रक्रिया करके जल शुद्धिकरण करके नदी में छोड़ा जाएगा। इस कारण हेतु गोंदिया शहरवासियों से निवेदन है कि इस योजना को पूर्ण होने हेतु सहकारी करें और शहर में भूमिगत भुयारी गटारी योजना का कार्य करने दें। यह विनती मुख्य अधिकारी गोंदिया नगर परिषद करण कुमार चौहान और DG पाटिल कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गोंदिया प्रोजेक्ट मैनेजर प्रशांत धनस्कर लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्राइवेट लिमिटेड गोंदिया ने की। गोंदिया शहरामध्ये केंद्र शासन पुरस्कृत महत्वाकांक्षी अशा अमृत योजनेअंतर्गत मल निस्सारण योजनेचे काम सुरू आहे। मल निस्सारण योजना ही आता केंद्र शासनाने सर्व शहरामध्ये महत्त्वाची योजना म्हणून घोषित केलेली आहे आणि यामुळे आपल्या शहराचा विकास होणार आहे। त्यामुळे आपण सर्व नागरिकांना विनंती करतो की या कामे करण्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे। मल निस्सारण योजनेच्या अंतर्गत आपल्या प्रत्येक घरातील मल हा पाईपलाईनद्वारे घेऊन मल शुद्धीकरण केंद्रापर्यंत नेल्या जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण करून प्युअर पाण्यामध्ये त्याचं रूपांतर करून ते नदीद्वारे सोडण्यात येणार आहे। या सर्व गोष्टींना केंद्र शासनाच्या अमृत योजनेद्वारे मान्यता मिळाली असून ही महत्त्वाकांक्षी योजना आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शहरामध्ये कार्यान्वित करायला ही मी आपणास विनंती करीत आहे। गोंदिया शहरामध्ये भूमिगत भुयारी गटार योजनेचे काम लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंगला मिळालेले आहे। तरी शहरामध्ये भुयारी गटार योजनेचे काम बऱ्यापैकी झालेले आहे। त्यामध्ये खोदकामाच्या वेळेस नागरिकांना जो त्रास होते तो तात्पुरता त्रास होते हे मान्य करतो, पण येणाऱ्या काळामध्ये त्यांना या शहरामध्ये जो डासाचा प्रकोप आहे त्यापासून त्यांना सुटका मिळेल व शहरातली आपल्या घरातील गंदगी हे बाहेर जाऊन सिवरेज ट्रीटमेंट प्लान तयार होत आहे त्यामध्ये त्याचे निवारण होऊन स्वच्छ पाणी बाहेर निघेल व शहर हे सुंदर होईल। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम सुरू आहे। शहरातील जवळपास भागामध्ये काम पोहोचलेलं आहे आणि त्या पण भूतला हे काम येणार। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हे काम भविष्याचा विचार करता हे आपल्यासाठी आहे, आपल्या शहराच्या चांगल्यासाठी आहे। शहरामध्ये भूमिगत गटार योजना झाल्यानंतर शहरामध्ये जी वरची जी नाणी सफाई आहे किंवा नाणी बंदीची दिलेली आहे ती कमी होणार। तरी नागरिकांनी कृपया या कामाला सहकार्य करावं ही नगरपालिका प्रशासन। गोंदिया से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।